नमस्कार, मी रूपा सोळसे जामकर स्वागत करते तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आणि तुम्ही पाहत आहात माझे माझघर। आज आपण बनवत आहोत झणझणीत अशी तुरीच्या डाळीची आमटी। तर तुरीच्या डाळीची आमटी म्हणू शकता किंवा तुरीच्या डाळीचं वरण म्हणू शकता। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया। तर ही तुरीची डाळ आहे, एक वाटी तुरीची डाळ मी एक अर्धा तासापूर्वी भिजत घातलेली आहे। नंतर हा एक बटाटा घेतला आहे, त्याची साल काढून त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले। नंतर पहिले मी तुम्हाला फोडणीचं साहित्य सांगते। तर त्याच्यामध्ये लसूण घेतला आहे, एक गड्डी लसूण। नंतर मिरची, टॅमॅटो, कोथिंबीर, आलं लसणाची अर्धा चमचा पेस्ट आणि एक मीडियम साईजचा कांदा आणि हिंग। तर आधी आपण वरणाला म्हणजे डाळीला फोडणीच डायरेक्ट आपल्याला कुकरमध्येच डाळ शिजवून घ्यायची आहे। तर मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यात 1 चमचाभर राई घालायचे। राई चांगली तडतडली का मग आपण त्याच्यात कढीपत्ता वगैरे घालून घ्यायचा आहे। राई चांगली तडतडली आहे, आता आपण ह्यात कढीपत्ता घालून घेऊया आणि कांदा घालायचा आहे। एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे आणि तो आता आपण ह्यात घातला आहे। तर ह्या डाळीला आपण डबल फोडणी करणार आहोत, म्हणजे आता तर ही फोडणी केलीच आहे, शिवाय नंतर डाळ शिजल्यानंतरसुद्धा आपण वरून फोडणी करणार आहोत। तर आता हा कांदा छान परतला आहे, आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। तर अगदी थोडी आलं लसणाची पेस्ट घालायची आपल्याला, अगदी 1/2 चमचा, खूप जास्त टाकायची नाही आहे, म्हणजे असं त्याचा उग्र वास आपल्याला आला नाही पाहिजे। तर आता आपला कांदा चांगला परतून होतो आहे। आता कांदा परतला आहे, आता आपण आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। ह्यात अगदी 1/2 चमचा आलं लसणाची पेस्ट मी ह्यात घातलेली आहे। आणि आता ह्या आलं लसणाचा वास म्हणजे उग्र वास असतो थोडासा, किंवा डार्क म्हणू शकता आपण, तर तो कमी करण्यासाठी आपण हा चांगला परतून घ्यायचा आहे। आणि आता आपण ह्यात टॅमॅटो घालून घ्यायचे आहेत। टॅमॅटो कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कांदा टॅमॅटो परतला का पण मग आपण ह्यात मसाले घालून घ्यायचे आहेत। तर आधी आपण हळद घालून घेतली 1/2 चमचा आणि अजून 1/2 चमचा, अशी आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा छोटा 1 चमचा हळद घालून घेतलेली आहे। नंतर 1 चमचा धने पावडर घातली आहे आणि 1 चमचा मी गरम मसाला पावडर घातली आहे। छोटा चमचा घेतलेला आहे मी आणि 2 छोटे चमचे मी ह्यात मसाला घालून घेते तिखट। आणि चांगलं आपण आता हे परतून घ्यायचं आहे। आणि आता आपण आधी बटाटे जे आहेत, एक बटाटा घेतलेला आहे, बटाट्याचे कापे यात घालून घेऊया आणि मग आता आपण ह्यात डाळ घालून घेऊया। डाळ मी आता घालायच्या आधी 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे आणि मग त्याच्यामुळेही मी पाण्यासकटच ह्यात घालून घेतली आहे। डाळ जास्त आपण धु म्हणजे 2-3 पाण्यानेच डाळ आपण धुवून घ्यायची असते। खूप चोळून चोळून डाळ आपण धुवायची नाही। आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। आणि आता आपण ह्यात थोडंसं अजून पाणी घालूया,
तुम्हाला किती घट्ट पातळ हवे त्याप्रमाणे आपण यात पाणी घालून घ्यायचं आहे आणि मग मीठ घालायचं आहे चवीपुरतं। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आता हे सगळं म्हणजे ही झालं आहे डाळ, आता आपण ह्याला झाकण लावूया आणि आपल्याला ह्या मीडियम गॅसवर आपल्याला ह्या कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। चार शिट्ट्यांमध्ये खूप छान अशी ही डाळ बनते, अगदी मस्त त्याचा गाळ होतो। काही जणांना गाळ आवडतो तर काहींना थोडीशी दाताखाली आलेली आवडते, त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्या शिट्ट्या करून घ्या। तर मी चार शिट्ट्या केल्या आहेत, हे बघा, तर अगदीच गाळ झालेला नाही आहे, व्यवस्थित डाळ शिजलेली आहे आपली। आता आपण ह्याला वरूनसुद्धा फोडणी देणार आहोत। तर फोडणीसाठी मी 1-2 चमचे तेल घातलेलं आहे आपल्या फोडणीच्या भांड्यामध्ये आणि त्यात 1 चमचाभर जिरं, हिंग आणि 2 हिरव्या मिरच्या आणि आपण जो ठेसून ठेवलेला लसूण आहे तो घालून घ्यायचा आहे। लसणाबरोबर मी जिरंसुद्धा थोडंसं ठेसून घेतलेलं आहे। जिऱ्याची चव डाळीमध्ये खूप छान लागते म्हणून थोडं जिऱ्याचा वापर आपण बऱ्यापैकी केलेला आहे। आणि आता ही छान मस्त फोडणी आपण ह्यात घालून घेतली आहे। तर आता आपली ही डाळ तयार झाली आहे खाण्यासाठी। खूप छान डाळ लागते ही। ही डाळ ना गरम गरम भाताबरोबर अशी ही वाफाळलेली गरम गरम डाळ खूप सुंदर लागते आणि त्याच्यासोबत आपण 1 चमचाभर साजूक तूप घालून खाल्ली का अजूनच छान। लहान मुलांना पण ही डाळ आवडते, पण ही थोडी तिखट असल्यामुळे थोडं तिखट कमी घालून अशाच पद्धतीने तुम्ही ही डाळ बनवू शकता, मुलं आवडीने खातील। मस्त। तर आता आपण गरम गरम भाताबरोबर ही डाळ घेऊया आणि मग त्याच्यावर थोडीशी साजूक तुपाची धार सोडूया। एकदम मस्त बेत आहे की नाही? संध्याकाळच्या जेवणासाठी जर असं हलकं आपण जर वरण भात तूप एखादं लोणच्याची फोड आणि पापड जर असेल तर बस झालं। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी